कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या। सोलापूर पुणे रोडवर कुरुकुंभ येथील पांढरेवाडी डांबर चोरी व भेसर रॅकेट उघडकीस आलंय, तर पाहूया याबद्दलचं वृत्त। दौंड पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर पुणे रोडवर कुरुकुंभ येथील पांढरेवाडीतील जय हिंद सर्व्हिस सेंटर मागे SSRMC प्लॉट लगत डांबर टँकर मधून चोरी करणाऱ्या जमील शहा, हरीश सिंग, उमेश मोरिया यांच्या टोळीचा पर्दाफाश। दक्ष नागरिक म्हणून जयवंत हनुमंत दामगुडे, संपादक गुन्हेगार शोध मराठी मासिक, सामाजिक कार्यकर्ता यांनी आपले सहकारी यांना अवैध अड्ड्यावर दिनांक 11/5/2019 शनिवारी सकाळी 8:10 घटनास्थळी जाऊन पोलीस निरीक्षक कक्ष यांना माहिती देऊन पोलिसांची मदत मागितली होती। पोलिसांच्या मदतीने ही चोरी उघड केली। तर या अवैध अड्ड्यावर 2 टँकर हॉट मिक्सर डांबर, चोरी करण्यात आलेल्या 3 मोठ्या मोटारी, ऑइलने परिपूर्ण भरलेले झाकण लावून लोखंडी ड्रम, तर 4 मोकळे लोखंडी ड्रम, प्लास्टिकचे मोठे पाईप, 1 टेम्पो, त्यावरील बसविण्यात आलेले जनरेटर, तसेच 2 चोर पोलिसांनी ताब्यात घेतले। अवैध अड्ड्याच्या काही अंतरावर असलेल्या सदर माफियांच्या मालकीचे टँकर क्रमांक MH14DM6384, ज्यात चोरी करून इतरांच्या टँकर मधून काढण्यात आलेले डांबर स्टोरेज करून ठेवले होते। याबाबत पोलीस शिपाई राऊत, जमादार शिंदे, पोलीस निरीक्षक मोहिते व पोलीस निरीक्षक महाडिक साहेब यांना त्याचवेळी घटनेची माहिती दिली होती। स्वतः पोलीस शिपाई राऊत, जमादार शिंदे यांनी सदरच्या टँकरला पोलीस ठाण्यात जमा करतो, काळजी करू नका असं देखील सांगितलं होतं। पोलीस निरीक्षक महाडिक अवैध धंद्याची पाहणी करून संबंधित प्रकरणी दिशानिर्देश दिले होते। ते तेथून निघून गेल्यावर काही अंतरावर असलेल्या चोरीचा माल डांबर स्टोरेज केलेल्या माफियांनी पुरावा नष्ट करण्यासाठी पळवून नेला होता। जर दक्ष नागरिक श्री जयवंत हनुमंत दामगुडे जीव धोक्यात घालून राज्य शासन डांबर चोरीचा प्रकार पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणतात व त्याचवेळी पोलिसांच्या निगराणीत टँकर ड्रायव्हर वाहन पळून नेतो कसा, असा प्रश्न दरम्यान पोलीस अधिकारी दामगुडे यांनी केला आहे। पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत दोन पोलीस ठाणे हद्दीमध्ये हरीश सिंग, उमेश मोरिया, जमील शहा आणि त्यांचे 20-25 जणांची टोळी खाद्यतेल, रॉकेल, डिझेल, पेट्रोल चोरी, काळे ऑइल आणि डांबर यांची टँकर ड्रायव्हरच्या संदर्भाने चोरी करीत आहे। हे काही महिन्यापासून करीत आहे ही चोरी। हे करीत असताना याची माहिती आम्हाला स्थानिकाकडून मिळाली, त्यानंतर ते ज्या खात्री केली असता आम्हाला सत्यता उघड निदर्शनात आली। आम्ही त्या संदर्भात SP महोदयांना तक्रार दिली, त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी थातुरमातुर कारवाई म्हणजे महाडिक साहेबांनी ज्या स्पॉटवरचे आम्ही सांगितले तिथलचे काही फोटो काढले, पण तिथे फोटोमध्ये असं दाखवलं की व्हाईट पावडर आणि डांबर पडल्याचे निर्देशात आलं, पण तिथे अड्डा नाहीये, तिथून ते निघून गेले असं त्यांनी आमच्या एका सहकार्याला सांगितलं। त्यानंतर आम्हाला अड्डा बाजूला बदलल्याचं माफियांनी कळलं, म्हणजे हे पोलिसांच्या संगणमाताने होते असं आम्हाला निर्देशनात आलं होतं। आणि एवढा मोठा प्लान त्यांनी पांढरेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात दिवस रात्र चोरी होते हे साधी गोष्ट पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षकांना माहीत पडत नाही, हे एक गौरवबंगालच आहे। त्यानंतर आम्ही पुरा ट्रस्ट कंज्युमर वेलफेअर कमिटीचे पदाधिकारी, नवसंजीवन फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर लष्करे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शोभा बल्ला आणि सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महोदय, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन याचा स्टिंग ऑपरेशन केलं। आणि मी 20/4/2019 आधी 10/5/2019 आणि 3/5/2019 म्हणजे असं गेल्या महिन्यात मी तक्रार SP वरिष्ठांना मंत्रालयामध्ये पत्र पाठवले, पण त्या पत्राच्या अनुषंगाने आज तक कारवाई झाली नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष शुक्रवारी म्हणजे 9-8 तारखेला शुक्रवारी आम्ही तिथे गेलो। शुक्रवारी तिथे पाहणी केली आणि सकाळी 9:00
8-8:15 दरम्यान दोन टँकर त्यातले ते 5 ते 7 जण लोक माफ्यांची ते माल काढत होते टँकर मधून असं आम्हाला दिसण्यात आलं. आम्ही वरिष्ठ पोलीस डीजी कंट्रोल आयजी कंट्रोल आणि पोलीस पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय कंट्रोल यांना तात्काळ आमच्या मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना इथलच्या घटनेबद्दल माहिती दिली आणि पोलिसांची मदत मागितली असता कारण थोड्या वेळाने काही म्हणजे पोलिसांची मदत तात्काळ उपलब्ध झाली नाही. तब्बल 1 तासानंतर घटनास्थळी पोलीस शिंदे म्हणून आले. त्यांनी नंतर सदर ठिकाणी माफिया उमेश मोरे तिथेच होता. त्यानंतर त्याचा एक ते 7-8 गुंड जे पळाले आणि ते लांबून पाहत होते. पोलिसांनी उमेश मोरेला ताब्यात घेतला. मग आम्ही त्यांना सर्वेसर घटनेची माहिती दिली. म्हणजे आमच्या तक्रारीच्या अनुसार दोन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडण्यात आलं. दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतका मोठा प्लांट उभा असतो हे प्रभारी पोलीस निरीक्षकांना माहीत पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. एवढा मोठा प्लांट रोज लाखो रुपयाची चोरी होत आहे आणि शासनाचे जबाबदार अधिकारी पोलीस वर्दीतील अधिकारी वर्ग याला जाणूनबुजून दुर्लक्ष करतात असं दिसल्यामुळं त्यांच्यावर तात्काळ कारवाई होईल. माफियांवर कारवाई होईल आणि महाराष्ट्रात यांचे धागेदोरे जे आहेत माफियांचे हे सविस्तर ठिकाणी यांच्यावर संघटित टोळीवर तात्काळ कारवाई होईल अशी आमची मागणी आहे.